चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकदा 29 डिसेंबरला छत्रपतींच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. परंतु या लोकार्पण सोहळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपले असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. येत्या 29 डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाला माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन तसंच इतरही मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पण अतिशय तडकाफडकी आयोजित केलेल्या या लोकार्पण सोहळ्याला शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी, सामाजिक संघटना तसंच शिवप्रेमी संघटनांनी पालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोध केलाय. भाजपनं कुणालाही विश्वासात न घेता भाजप प्रणित नेत्यांना आमंत्रित करून हा लोकार्पण सोहळा आयोजित केला असल्याचं विरोधकांचं मत आहे. तसंच शिवस्मारकाचं कामही अपूर्णच आहे आणि येत्या 30 डिसेंबरला पालिकेतील लोकप्रतिनिधींचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होतोय. 5 वर्षात भाजप विकास कामं करण्यात पूर्णतः अपयशी ठरले. कुठेतरी कोनशिलेवर नाव लागावं म्हणून हा आतातहीपणा भाजपकडून चालला असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तसंच 29 तारखेला होणारा लोकार्पण सोहळा प्रशासकीय नाहीये. काम पूर्ण झाल्यावर आम्ही पुन्हा प्रशासकीय लोकार्पण सोहळा आयोजित करू. तसंच हा लोकार्पण सोहळा थांबवण्यासाठी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पत्राद्वारे निवेदन दिलंय. बघूया यावेळी शहर विकास आघाडीचे नगरसेवक सूर्यकांत ठाकूर काय म्हणाले. त्यांनी जरी हा लोकार्पण सोहळा साजरा केला तरी देखील आज सकाळी आम्ही या ठिकाणी माननीय प्रशासन अधिकारी प्रशांतजी टोंबरे यांच्यासमोर याबाबत सविस्तर चर्चा केली असता त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले की याबाबत अजूनही हा कार्यक्रम प्रशासकीय नाही आहे आणि या संदर्भामध्ये ते आज तातडीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी जळगाव येथे रवाना झाले. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही त्याबाबत कोणतीही भूमिका आत्ता या क्षणाला आपल्यासमोर मांडू शकत. आपण मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत, निवेदनात काय म्हटलं आपण? आम्ही मुख्य अधिकाऱ्यांना जे निवेदन दिले की त्या निवेदनामध्ये जे काही सभेमध्ये घडलेलं आहे ते त्यांना पुनश्च त्या ठिकाणी अवलोकन करून दिलं आहे. स्मरणार्थ आणून दिलेलं आहे की सभागृहात झालेल्या कामकाजानुसार या सोहळ्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा न करता परस्पर माननीय नगराध्यक्ष हे सोहळा करीत आहेत आणि हे नियमबाह्य व घटनाबाह्य आहे. विरोधकांना पूर्णतः विश्वासात घेण्याचा प्रयत्न करूनच या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. इतकी वर्ष पालिकेत सत्ता भोगून हे काम त्यांच्या हातून होणं अपेक्षित होतं, पण हे काम करण्याची इच्छाशक्ती फक्त भाजपमध्ये होती. त्यामुळे शिवप्रेमी या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीवर प्रेम करायला लागतील म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू निसटू लागली. म्हणूनच विरोधक कुठेतरी लोकार्पण सोहळ्याला गालबोट लावून पोरखेळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचं विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर देताना भाजपचे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक कृष्णेश्वर पाटील म्हणतायत. मुळात हे ज्यांनी इतके वर्ष 3-3, 4-4 टर्न नगरसेवक पद भोगलं, ज्यांनी नगरपालिकेची सत्ता इतके वर्ष भोगली, हे त्यांच्या हातून घडणं अपेक्षित होतं. परंतु आपण म्हणतो ना, कुठलंही कार्य करायचं असलं तर त्याला एक इच्छाशक्ती लागते आणि ती इच्छाशक्ती, तो प्रामाणिकपणा हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून, पदाधिकाऱ्यांपासून, लोकप्रतिनिधींची या इच्छाशक्तीचं हे स्वरूप आहे. आणि कुठेतरी आता त्यांना धडकी भरायला लागली की हे चाळीसगाव तालुक्यातले शिवप्रेमी सर्व भारतीय जनता पार्टीवर ह्या निमित्ताने आज प्रेम करायला लागतील. हा अस्मरणीय जो सोहळा होणार आहे याच्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून काहीतरी कुठेतरी गालबोट लागावं, कुठेतरी अडचण करावं आणि म्हणून हा पोरखेळ लावला की काय ही शंका आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याचा प्रश्न राजकीय वर्तुळात चांगलाच तापलाय. हा लोकार्पण सोहळा येत्या 29 तारखेला होणार असल्यानं प्रत्येकाचं लक्ष आता लोकार्पण सोहळ्याकडे लागलंय. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव.